आता इथे काय होतं, एक एकच वाहन आहे आणि अनेकांचा माल जातो, पण युएबिल त्याने बनवून दिलेलं आहे. तुझ्या आपण 50,000 आतमध्ये असो कमी असो, त्याने युएबिल बनवून दिलेलं आहे. पण समजा असा माल दिला की जे युएबिल नाही बनलं, ट्रान्सपोर्टरला गुड्स दिले, वेअर द कन्सायनर ऑर द कन्सायनर, मी गुड्स पाठवतोय तर मी कन्सायनर आहे, तुम्हाला मिळतात, तुम्ही कन्सायन या. युएबिल कोणी बनवायचं? जो माल पाठवतोय किंवा ज्याला माल प्राप्त होणार आहे तो. यांनी काय केलं? युएबिल नाही बनवलं. वेअर द कन्सायनर ऑर द कन्सायनी हॅज नॉट जनरेटेड द युएबिल, त्यांनी बनवलंच नाही. युएबिल म्हणजे EWB1 नाही बनवलं. अँड द ॲग्रिगेट ऑफ द कन्सायनमेंट व्हॅल्यू ऑफ गुड्स कॅरीड इन द कन्व्हेयन्स इज मोर दॅन 50,000, अमाऊंट 50,000 वरती, आणि युएबिल नाही बनवलं. द ट्रान्सपोर्टर, आता ही एक्सेप्ट म्हटलंय इन केस ऑफ गुड्स बाय रेल्वे एअर वेजर. रेल्वे कसं असतं, रेल्वे अनेकांचा माल घेते, तो विषय वेगळा आहे, रेल्वेचा नाही आहे. रेल्वे सोडून जे रोड बाय रोड जो माल चाललाय, द ट्रान्सपोर्टर शाल इन रिस्पेक्ट ऑफ इंटरस्टेट सप्लाय जनरेट द युए बिल इन फॉर्म GST EWB 01 ऑन द बेसिस ऑफ इनवॉइस. जो इनवॉइस आहे किंवा बिल ऑफ सप्लाय, डिलिव्हरी चलन आहे, ॲज द केस मे बी, and may also generate a consolidated EWA bill in form GST EWB 2 on the common code. म्हणजे पहिले तो EWA बनवेल सिंगल आणि मग त्याचा कॉमन EWA बनवेल. या प्रकार म्हणजे गुडची मुवमेंट होते तर ट्रान्सपोर्टर करता रिस्क आहे. तुमचा माल 50,000 वरती आहे, तुम्ही कोणाचा माल घेऊन चालले, बट ट्रान्सपोर्टरची जबाबदारी आहे की बनवा EWA बिल. कारण फाईन पेनल्टी कोणाला लागेल? मी जर तुम्ही ट्रान्सपोर्टला तुम्हाला मी गुड दिले, मला नियम माहीत नाही काय, म्हणजे माझ्या फर्निचर 30,000 आहे, तुम्हाला दिलं, हा माझा इनवॉइस आहे. मी समजा उल्हासनगरला गेलो काय फर्निचर परचेस केलं आणि तुम्ही ट्रान्सपोर्टला की बाबा हे माझं बिल आहे, त्यांच्याकडे माल आहे, तुमच्या बोलणं करून देतो, उद्या माल माझा पोचता करा, तिथनं ते मला देतील माल, गाडीत बरा मला पोचता करा, आणि म्हणून भाडं दिलं. अच्छा मला काय माहिती युएबिल चलन काय असतं काय समजलं ना काय. मग ट्रान्सपोर्टर काय करेल, सप्लायर कोण आहे, कुठला माल तो उचलणार आहे ती माहिती बरेल. मी बाहेर आहे, माझ्याकडे माल तुम्ही घेऊन येणार ट्रान्सपोर्टर, युएबिल तो बनवेल. असं एक युएबिल झालं, तो असं 10,000 माल घ्यायचा असेल त्याला, तो 10,000 युएबिल बनवेल आणि मग सगळ्यांचं मिळून काय बनवले, कन्सिडर युएबिल बनवेल. कारण नियमच असं आहे की ठराविक अमाऊंटच्या वरती जर का व्हॅल्यू होते गुड्सची आणि त्याची मुवमेंट करायची आहे ते बी बनवायला पाहिजे, आणि जर नाही बनवलं तर मग त्रास होणार आहे ट्रान्सपोर्टरला. तो सप्लायर काय बोलेल, माझी काही जबाबदारी नाही, बाहेर आणि तुम्ही बघा तुमचं आहे, मला बाहेरांनी सांगितलं यांना गुड्स द्या हे आणणार आहेत, मी त्यांना दिलं गुड्स. या केसमध्ये सप्लायरची काही जबाबदारी नाही, मी बाहेर आहे, मला त्याला माहिती नाही, मी जबाबदारी ट्रान्सपोर्टरची आली ना. मग ॲक्च्युली जे काय घडतं आहे, जी ॲक्टिव्हिटी घडते त्यात इन्व्हॉल्वमेंट कोणाची आहे, ट्रान्सपोर्टरची आहे ना. सगळ्यात पहिली कारवाई ट्रान्सपोर्टरवरती होईल, आणि जर बाहेरने आणि शेजारने सांगितलं की आमचा काही संबंध नाही, ह्यांनी प्रोसिजर केलेली नाही, पेनल्टी तोच देईल, आणि त्याचं बोलणं करायचं आपल्याला आणि बाहेर ट्रान्सपोर्टरशी, म्हणजे डिझेल ट्रान्सपोर्टर अडकेल ना. मग जर नियम सांगतो की ठराविक, आणि इथे काय स्पेसिफिकली म्हटलं आहे इंटरस्टेट, इंटरस्टेट जर होतं आहे 50,000 आहे, आता जर स्टेट कायदा आहे, स्टेटमध्ये दिलं असेल की इंट्रास्टेट 50,000, मग हे लागू झालं, हे लक्षात घ्या. जर स्टेटचा असा कायदा असेल त्याप्रमाणे हा नियम येतो. प्रत्येक स्टेटचे वेगवेगळे नियम असू शकतात. Provided that where the goods to be transported are supplied through an e-commerce operator or courier agency, the information in part A may be furnished by such e-commerce operator courier agency. आता ती courier agency आहे, e-commerce operator त्यांच्या थ्रू सप्लाय होतो, मग ते बनवते. म्हणजे ट्रान्सपोर्टर, e-commerce operator किंवा courier agency यांची जबाबदारी आहे की ते जे मुवमेंट करतायत त्याविषयी माहिती त्यांनी दिली पाहिजे.
आता जी इन्फॉर्मेशन भरतो आपण तिकडे ईबे बिलला, ती GHR-1 मध्ये इम्पोर्ट करता येईल. इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय ईबे बिल कॅन बी यूज फॉर फायलिंग GST रिटर्न. द इन्फॉर्मेशन ऑटो पॉप्युलेट नाही होत, तिकडे इम्पोर्ट केली तर माहिती मिळते. ते बघा इम्पोर्ट ईवे बिल डेट असा ऑप्शन मिळतो. द इन्फॉर्मेशन फर्निश इन पार्ट ए शॅल बी मेड अवेलेबल टू द रजिस्टर्ड सप्लायर ऑन द कॉमन पोर्टल हू मे युटिलाइज सेम फॉर फर्निशिंग द डिटेल्स इन GHR-1 GHR-1 काय असा आउटवर्ड सप्लाय जे B2B सप्लाय केलाय आउटवर्ड सप्लाय केलाय तर त्याविषयीची माहिती तिकडे इम्पोर्ट करता येईल. आणि प्रोव्हाइडेड दॅट वेन द इन्फॉर्मेशन हॅज बीन फर्निश बाय द अनरजिस्टर्ड सप्लायर, सप्लायर तर अनरजिस्टर्ड आहे, ऑर अन अनरजिस्टर्ड रिसिपियंट इन GATW B01 ही शॅल बी इन्फॉर्म इलेक्ट्रॉनिकली इफ द मोबाईल नंबर आणि ईमेल इज अवेलेबल, त्याला ती माहिती उपलब्ध केली आहे. त्या माहितीचा काय त्यांना उपयोग पुढे करायचा आहे ते करू शकतात. GHR-1 किंवा मग ईमेलला किंवा मोबाईलला ती माहिती जाईल. आता कॅन्सल करायचं आहे ईवे बिल जर बनवलं आणि काही कारणास्तव ते मुवमेंट कॅन्सल झाली वर अँड ईवे बिल हॅज बीन जनरेट, ईवे बिल जनरेट केलेलं आहे अंडर दिस रूल बट goods are either not transported or not transported as per the details furnished in the EV bill, the EV bill may be cancelled. EV bill chukicha banla kiwa mag goods are transport karayche tar hech cancel jal ta chukicha banla hai chuki ji maithe vege goods patvaje ek vegli quantity hai te EV bill cancel kara navin dar ani movement nahi hai tar 24 tasa madhe within 24 hours of generation of the EV bill te cancel hou shakte. Provided that cancel keva hot nahi and EV bill cannot be cancelled if it has been verified in transit, yacha verification chalu hai jeva te movement hote goodshi 138 rule 138 b madhe verification of document and convenience hot asana te cancel nahi hona. And jo number generate hoto the unique number generated under subrule 1 shall be valid for a पिरियड ऑफ 15 डेज फॉर अपडेशन ऑफ पार्ट बी. पार्ट बी मध्ये 15 दिवसापर्यंत अपडेट होऊ शकतो. आता ईवे बिल माल उद्या जायचं, ईवे बिल जर आज बनवलं तर चालेल का? जे सकाळी 10 वाजता माल घेऊन जायचं आहे, ईवे बिल मी आज बनवलं तर चालू शकेल का? हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर इकडे दिलंय व्हॅलिडिटी पिरियड ऑफ ईवे बिल ऑर कन्सिडर्ड ईवे बिल. व्हॅलिडिटी काय असेल त्याची, आता याची व्हॅलिडिटी जी आहे अँड ईवे बिल ऑर कन्सिडर्ड ईवे बिल जनरेटेड अंडर दिस रूल शॅल बी व्हॅलिड फॉर द पिरियड ॲज मेन्शन इन कॉलम 3, हा कॉलम 3 आहे, व्हॅलिडिटी पिरियड ऑफ द टेबल बिलो फ्रॉम रिलिव्हंट डेट फॉर द डिस्टन्स विद इन अ कंट्री द गुड्स हॅव टू बी ट्रान्सपोर्टेड ॲज मेन्शन इन कॉलम. त्याच्यामध्ये पहिलं काय दिलं आहे बघा, अप टू 200 किलोमीटर, जर 200 किलोमीटर
30 goods are left, distance 1 day, in case, एक दिवस, in case, other than over-dimensional cargo or a multi-model shipment in which at least one leg involves transport by ship. आता हे काय बघा, ह्या ज्या अशा गाड्या आहेत ना, ह्या अशा ज्या गाड्या आहेत, यांना जास्त वेळ लागतो, याला जास्त वेळ लागतो. हा जो वन डे हा नॉर्मल व्हेकल आहे, आणि अशा अशा गाड्या असतील किंवा दुसरं गुड्स एकाच मोडनी मूव होत नाही, पहिले ट्रेनने येतील, मग ते शिपमध्ये भरले जातील, किंवा मग शिपमधनं उतरतील आणि मग ट्रेनमध्ये, मग बाय रोड जातील. वेगवेगळ्या मार्गाने गुड्सचं मुवमेंट होतं. त्यातला एक मार्ग जरी काय असेल, शिप असेल, तर मग हा ऑप्शन लागू होणार नाही. हा ऑप्शन केव्हा लागू आहे, की वन डे 200 किलोमीटरला एक दिवस नॉर्मल गाडी पाहिजे, अदर दॅन ओवर डायमेन्शन कार्गो किंवा मल्टी मॉडेल शिपमेंट इन विच ॲटलीस्ट वन लेग इनवॉल्व्ह ट्रान्सपोर्ट बाय शिप. शिपनी मुवमेंट नाही आहे, मोठी गाडी नाही आहे, तर 200 किलोमीटर एक दिवस ई व्हील बनलं, ते नॉर्मल व्हेकलनी मुवमेंट होते, तर व्हॅलिडिटी ई व्हीलची किती राहील, एक दिवस. आता एक दिवस तुम्ही कसा मोजा, एक दिवस 200 किलोमीटरसाठी एक दिवस व्हॅलिडिटी आहे. तुम्हाला मुंबईहून गुड न्यायचे शिर्डीला, जे अंदाजे 200 किलोमीटरपर्यंत आहे, ते बिल बनवलं तर ते एक दिवस व्हॅलिड आहे. तर एक दिवस कसा मोजेल, तर यामध्ये बघा खाली दिलं आहे, त्याचा अर्थ मी असा दिलाय पुढे बघा. सपोज अँड ईवे बिल इज जनरेटेड रात्री 12 वाजून, बरोबर, 12 वाजून गेले आणि काय बनवलं, काही सेकंड पुढे झाले, 1 मिनिटं झालं, बनवलं ईवे बिल. हे कधी बनवलं, 14 मार्च, म्हणजे 13 मार्च संपून 12 वाजून गेले, 14 मार्च चालू झाला, ईवे बिल बनवलं. फर्स्ट डे कधी एंड होईल, 12 मिडनाईट, 14 पुढे 15 येईल, कधीपर्यंत एंड होईल बघा, इकडे 12 वाजून 4 मिनिटं, म्हणजे इकडे 14 तारीख आहे, चालू झाली ना, 13 संपली, 14 चालू झाली, पुढे 1 15 पण येईल आणि पुढे 16, हे डेट आहेत ना पुढे. तर रात्री जर 12 वाजून 4 बनवलं, तर हे जो 15 ला 12 वाजून गेले, काय एंड झालं, 24 तासाचे एक डे आपण म्हणतो. सेकंड डे विल एंड ऑन 12 मिडनाईट ऑफ 16-17 मार्च अँड सो. दुसरे हे बघा, हे एक दिलं आहे, मी तुम्हाला परत सांगणार आहे. सपोज ॲज ई वे बिल जनरेट 23-58, कधी बनवलं, 23-58 म्हणजे इकडे कसं सांगितलं आहे, 12 वाजून गेले त्याच्या अगोदर बनवलं, 23-58 ऑन 14 मार्च. द फर्स्ट डे विल एंड ऑन 15-16. मी कसे बघा, इकडे जर मी रात्री 12 वाजण्याच्या अगोदर बनवतो, तर ते रात्री 12 ते दुसऱ्या दिवशीचे 12, जसं 12 वाजून संपलं, तर एक दिवस संपला नाही, एक दिवस दुसऱ्या दिवशी जे 12 जेव्हा रात्री जे वाजतील तेव्हा एक दिवस संपलं, एक दिवस असा मोजला जातो. एक दिवस कसा मोजला जाईल, मी 4 वाजता बनवलं आज, समजा आता किती वाजले, 5 वाजले, 6 वाजले, जर मी 6 वाजता बनवतो ई वी बिल, तर रात्री 12 एक दिवस संपणार नाही, रात्री 12 नंतर उद्या जेव्हा 12 वाजतील रात्रीचे, तोपर्यंत वॅलिड राहील, तोपर्यंत एक दिवस आहे. कळलं, 12 वाजून 2 मिनिटांनी 1 मिनिटांनी 1 सेकंदांनी जेव्हा बनवतो, तेव्हा परत जेव्हा 12 वाजले रात्री जेव्हा वाजतील तिथपर्यंत एक दिवस संपलेला नाही. आणखीन एक म्हणजे ॲक्च्युली तिकडे काय होतं, अराउंड 48 तास मिळतात, त्याला एकच दिवस म्हटलं जातो, म्हणजे ज्या वेळा ईवील बनवलं जाईल
त्यावेळेस रात्र होईल 12 वाजतील, तिथपासून एक दिवस सुरू होईल, तो नेक्स्ट डेच्या 12 वाजेपर्यंत काय होईल तो दिवस संपतो, इतका वेळ ते व्हॅलिड राहील. ही व्हॅलिडिटी आहे त्याची. 200 किलोमीटर दिलं तर एक दिवस काय होईल व्हॅलिडिटी, पण तो एक दिवस कसा मोजायचा कळलं. तसं दुसरं, जर ह्याच्यामध्ये अशा प्रकारची गाडी असेल फॉर एव्हरी 200 किलोमीटर ऑर पार्ट देअर ऑफ देअर आफ्टर वन ॲडिशनल डे इन केस अदर दॅन ओवर डायमेन्शनल कार्गो ऑर मल्टी मॉडेल शिपमेंट इन विच ॲटलीस्ट वन लेग इन वॉज ट्रान्सपोर्ट बाय शिप. अप टू 20 किलोमीटर वन डे इन केस ऑफ ओवर डायमेन्शनल कार्गो. नॉर्मल गाडीला कसं आहे 200 किलोमीटर एक दिवस आणि ॲडिशनल वन डे फॉर एव्हरी 200 किलोमीटर ऑर पार्ट डे. 200 किलोमीटर वरती असेल तर ॲडिशनल एक दिवस आहे, नंतर 250 किलोमीटर आहे तर मग 2 दिवस व्हॅलिडिटी ई व्हीलची. तिकडे किलोमीटर मी दिले 250, ई व्हील व्हॅल्यू राहील 2 दिवस. तिकडे दिले 700 किलोमीटर तर 4 दिवस काय राहील ई व्हील व्हॅलिड राहील. हे कोणाकरता? नॉर्मल गाडी करता, नॉर्मल गाडी करता. पण जर का या प्रकारच्या गाड्या आहेत अशा प्रकारच्या, त्यांच्याकरता 20 किलोमीटर एका दिवशी 20 किलोमीटर एवढंच आहे त्याची व्हॅलिडिटी. वन लेग इनवर्स ट्रान्सपोर्ट बाय शिप किंवा अशा प्रकारच्या गाड्या आहेत त्यांना 20 एव्हरी ॲडिशनलसाठी पण काय म्हटलं आहे, 200 किलोमीटर असेल तर त्यामध्ये अशा गाड्यांकरता 10 दिवस व्हॅलिडिटी राहते. ई वे बिल किंवा कन्सिडर ई वे बिल जेव्हा मुवमेंट होतात नॉर्मल गाडीनी किंवा नॉर्मल गाडीबरोबरच काय शिप पण आहे त्यावेळेस 1 दिवस 20 किलोमीटर फक्त नॉर्मल गाडीच आहे तेव्हा 1 दिवस 200 किलोमीटर आणि पार्ट देअर ऑफ जरी म्हटलं 250 किलोमीटर आहे तर ॲडिशनल एक दिवस. द कमिशनर मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन एक्सटेंड द व्हॅलिडिटी पिरियड ऑफ एन ई वे बिल फॉर सर्टन कॅटेगरी ऑफ काही वेगळ्या गुड्स करता नोटिफाय करून ही व्हॅलिडिटी 200 आहे ती आणखीन त्या वेगळ्या प्रकारे नोटिफाय करून सांगितली जाऊ शकते. Provided further that where under circumstances of an exceptional nature including transshipment the goods cannot be transported within the validity period of the EWA bill the transporter may extend the validity period after updating the details in part B of if required. Ata transshipment cha artha ka hoto ekya gadidun mal dusrya gadi madhe takla jato. Where अंडर सर्कमस्टान्सेस ऑफ एन अपवादात्मक परिस्थितीमध्ये इन्क्लुडिंग ट्रान्सशिपमेंट द गुड्स कॅनॉट बी ट्रान्सपोर्टेड विद इन द व्हॅलिडिटी पिरियड ऑफ द ई वे बिल द ट्रान्सपोर्टर मे एक्सटेंड व्हॅलिडिटी एक्सटेंड करू शकतो. आता हे जे एक्सटेंशन करायचं आहे की आपल्याला समजतं की आता जे ई वे बिल काढलं आहे 1 दिवस आहे 2 दिवस आहे तो वेळ संपतो आहे आणि त्याच्या निर्धारित वेळे अगोदर मुवमेंट होणार नाही गुड्सची, ट्रान्सपोर्ट जे ते संपणार नाही आहे, तर जर हे कळलं तर 8 तास अगोदर जे रिक्वायर्ड आहे एक्सटेंड करणं, द व्हॅलिडिटी ऑफ द ई वे बिल मे बी एक्सटेंडेड विद इन 8 आवर्स फ्रॉम द टाईम ऑफ इट्स एक्सपायरी. एक्सपायर होण्या अगोदर 8 तासामध्ये, रात्री 12 झाला ना एक्सपायर्ड, तर मी 4 ते 12 मध्ये एक्सटेंड करू शकतो. मला कळलं रात्री 12 पर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे, ती 12 पर्यंत काही गाडी पोहोचणार नाही आहे, तर मग 4 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत त्याचा जो पिरियड आहे तो एक्सटेंड केला जाऊ शकतो. फॉर द पर्पज ऑफ दिस रूल द रिलिव्हंट डेट शॅल मीन द डेट ऑन विच द ई वे बिल
been generated and the period of validity shall be counted from the time at which the EVA bill has been generated, and each day shall be counted as a period expiring at midnight of the day immediately following the date of generation EVA bill. कसा काढायचा एक दिवस, तर ज्या दिवशी EVA भरवलं त्याची मिडनाईट आहे, तिथपासून मग पुढे नेक्स्ट डेची मिडनाईट येईपर्यंत एक दिवस. आणि फॉर द पर्पजेस ऑफ दिस रूल द एक्सप्रेशन ओव्हर डायमेन्शनल कार्गो शॅल मीन अ कार्गो कॅरीड ऑन ॲज सिंगल इनविजिबल युनिट अँड विच एक्सटेंड. हे जे दिलेलं आहे याप्रमाणे, या रूलप्रमाणे, या ॲक्टप्रमाणे ओव्हर डायमेन्शनल कार्गो काय, तर अशा प्रकारच्या गाड्या तुम्हाला सापडतील. गुगल करून बघाल तर अशा प्रकारच्या गाड्या आहेत. या फास्ट लोक असतात, खूप मोठ्या असतात, वळणामध्ये घाटावरती यायला वेळ लागतो चालायला, आणि यात खूप हेवी माल असतो, ते फास्ट चालत नाही. म्हणून ह्यांची व्हॅलिडिटी 20 किलोमीटरसाठी. नॉर्मली या गाड्या घाटापर्यंत चालवत असतात, तिकडे सहज रस्ता तिकडे चालवत असते. एवढ्या मोठ्या किती लांब आहे गाडी बघा, ही काय वळणार घाटामध्ये, पॉसिबलच नाही. जसं EVA बिल बनवतो एखादा व्यक्ती, तो नंबर टाकतो GST नंबर. जर तुम्ही मला मुवमेंट करताय गुड्स, माझ्या नावाने तिकडे GST नंबर टाकला, तर मला इकडे माझ्या अकाउंटला काय येतं की कोणतरी माझ्या नावाने माल पाठवतो हे मला समजतं इकडे. मी इकडे तुम्ही लॉग इन करून बघाल तुम्हाला कळेल. तुमच्या नावाने कोणी गुड्स पाठवले आणि तुम्ही मागवलेच नसतील, तर गुड्सची मुवमेंट होईल. आणि तुम्ही गुड्स मागवलेच नाही तर गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डला काय जाईल, तुम्ही गुड्स मागवले तर तुम्ही ते गुड्स विकले का म्हणून मला विचारलं जाईल. तुम्ही मला मी गुड्स मागवलेच नसते तर विकण्याचा प्रश्न काय येतो. इथे बघा समोर दिसतं, EVA बिल जनरेट बाय मी, EVA बिल कॅन्सल बाय मी, EVA बिल्स रिजेक्टेड बाय मी, इसे EVA बिल रिजेक्टेड बाय अदर पार्टी, EVA बिल जनरेटेड बाय अदर पार्टी ऑन माय GST आहे. दिसतं इकडे आता माझ्या GST दुसऱ्या लोकांनी काय केलं, EVA बिल जनरेट केलं. आता ह्याच्यामध्ये हे इसे रिजेक्ट, हे रिजेक्ट जे आहे याच्यामध्ये जर मी तो माल मागवलेला नाही आहे, EVA बिल नंबर आहे की हा माल तुम्ही मागवला आहे, या नंबर हे EVA बिल नंबर आहे, ह्याच्यावर तुम्हाला माल मिळतो, तुम्ही मागवलाच नाही माल, तुम्ही इथे नंबर टाकायचा रिजेक्ट करायचा, हा माझा माल नाही. अदरवाईज तो माल तुमच्या नावे जमा होईल ना गव्हर्नमेंटच्या अकाउंटला, तर जेव्हा स्क्रुटिनी होईल तेव्हा तुम्ही सेल किती केला आहे हे दिसतं. EVA बिलला तुमच्या नावाने किती माल वेगवेगळ्या सप्लायरने पाठवला हे दिसतं. तुम्ही डिस्ट्रीब्युटर असाल, तुम्ही माल पुढे विकत असाल, तर तुम्ही पुढे दाखवलेला विकलेला माल आणि तुमच्या नावाने वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरांनी किंवा वेगवेगळ्या दुसऱ्या पर्सननी पाठवलेला माल, ह्या डिफरन्स येईल ना. तुम्ही जो माल मागवलाच नाही तो तुमच्या नावाने EVA बिल कोणी बनवलं आहे तर तुम्ही ते रिजेक्ट केलं तर हा माल मी घेतलाच नाही, हा माझा नाहीच आहे. Acceptance or rejection of EVA bill. The details of EVA bill generated under this rule shall be made available to the supplier if registered where the information in part A has been furnished by the recipient or the transporter. किंवा जर recipient आहे तर मी माल मागू येतो, मी recipient आहे, तर if registered where the information in part A has been furnished by the, माझ्याकडून कोणतरी माल घेऊन जातोय, नेलाच नाही माझ्याकडून माल त्या व्यक्तीने, मी रिजेक्ट करीन. किंवा कोणीतरी माझ्या नावाने माल पाठवला म्हणून सांगतोय, मी रिजेक्ट करीन. ओके, मी रिजेक्ट करणं गरजेचं आहे.
हा माझी विक्री झाली ना, माझी खरेदी झाली, पण माझ्या नावाने कोणतरी मी त्याला माल विकला म्हणून दाखवतोय किंवा मी परचेस केला म्हणून दाखवलंय. द रिसिपियंट असं कोणी फर्निश केला असेल तर मग द सप्लायर ऑर द ट्रान्सपोर्टर ऑन द कॉमन पोर्टल अँड द सप्लायर ऑर द रिसिपियंट ॲज द केस मे बी शॅल कम्युनिकेट द हिज ॲक्सेप्टन्स ऑर रिजेक्शन ऑफ द कन्साइनमेंट कवर्ड बाय ई वेब. आता जर का मी रिजेक्ट नाही केला तर गव्हर्नमेंटला काय समजेल, ॲक्सेप्ट केला म्हणून समजेल ना. तेच पुढे म्हटलं आहे, डीम ॲक्सेप्टन्स ऑफ रिसिपियंट इफ नो रिजेक्शन ऑफ रिसिपियंट विदिन 72 hours. 72 तासामध्ये जर रिजेक्ट नाही केला, वेअर द पर्सन टू हुम द इन्फॉर्मेशन स्पेसिफाईड इन सबरूल 11 हा आत्ता वाटला तो हॅज बीन मेड अवेलेबल डज नॉट कम्युनिकेट हिज ॲक्सेप्टन्स ऑफ रिजेक्शन विदिन 72 hours, द डिटेल्स बीइंग मेड अवेलेबल टू हिम ऑन द कॉमन पोर्टल ऑर द टाइम ऑफ डिलिव्हरी ऑफ गुड्स विच एव्हर इज अर्लियर इट शॅल बी डीम टू डॅट द ॲक्सेप्टन्स. जर रिजेक्ट नाही केला तर मानलं जाईल की त्याच्या नावाने गुड्स त्यांनी घेतलेले आहेत. बरोबर आहे. जर सप्लायरने चुकीच्या प्रकारे एखाद्याला एखाद्या नावाने माल पाठवताना दाखवला असेल तर त्याच्या नंबरला काय येईल, तो माल आला म्हणून दिसेल. जर तो माल त्यांनी मागवलेला नसेल त्यांनी रिजेक्ट केला पाहिजे, हा रिजेक्ट हे ई बिल माझं नाही आहे. किंवा केव्हा असं क्रिटिकल मिस्टेक होऊ शकते, क्रिटिकल मिस्टेक असेल तर रिजेक्ट केला पाहिजे, अदरवाईज मानलं जाईल की त्यांनी ॲक्सेप्ट केलं तो माल त्याच्याकडे गेलेला आहे. हां, तुमच्या पॅरामध्ये काय असेल बघा, रूल हा आहे, या रूलप्रमाणे ते चेक करायचे. द ईवे बिल जनरेटेड अंडर दिस रूल अंडर रूल 138 ऑफ द जीएसटी रूल ऑफ, आता हे आपण बघतो सी जी एस टीचं, हा जो रूल आहे या रूलप्रमाणे जनरेट केला आहे ईवे बिल, ते व्हॅलिड असेल स्टेटसाठी पण युटीसाठी पण इन एव्हरी स्टेट एव्हरी युटी. म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये वेगळं ई वे बिल बनवण्याची गरज नाही, एकदा बनवलं मुंबईहून फूट दिल्लीला निघाले, एकदा ई वी बनवलं त्यांनी ते सगळीकडे व्हॅलिड राहील. आता काही गुड्स आहेत, नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेन्ड इन दिस रूल नो ई वे बिल इज रिक्वायर्ड टू बी जनरेटेड वेअर द गुड्स बिंग ट्रान्सपोर्टेड अनॅक्ष, ही यादी आहे. या यादीमधले जे गुड्स आहेत याच्या कारणाला ई वे बिलची गरज नाही. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस फॉर सप्लाय टू हाऊस होल्ड अँड नॉन डोमेस्टिक एक्झॅम्प्टेड कॅटेगरी कस्टमर्स, केरोसिन ऑइल सोल्ड अंडर PDS, पोस्टल बॅगेज ट्रान्सपोर्टेड बाय डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. आपलं रेशन दुकान असतं ना, केरोसिन ऑइल सोल्ड अंडर PDS त्याच्यासाठी. नॅचरल ऑर कल्चर पील्स, आता हे वेगवेगळे जे डायमंड वगैरे असतात खडे असतात दागिने ज्वेलरी करन्सी यूज पर्सनल अँड हाऊस होल्ड इफेक्ट्स कॉरल अनवर्क अँड वर्क कॉरल, हे जे गुड्स आहेत याचे जण गोड पण दिले जातात, या गुडसाठी ई बिल रिक्वायर्ड नाही. ज्वेलरी जर का जाते कुठल्या गाडीतनं याची मुवमेंट होते तर चोरांना तर खबरच होईल की या गाडीतनं गुड्स सोनं चाललंय, करोडोचं सोनं चाललंय. आता गोल्डचा बघा, आता ज्या प्रकारे भाव चाललाय, त्या प्रकारे गोल्डचा भाव चाललाय, बरंच गोल्ड असं आहे की जे विदाउट बिल येतं दागिने बनतात. तर पहिल्यापासून म्हणजे गोल्डमध्ये बरंच ब्लॅक मार्केटिंगचा बरंच असे गुड्स गोल्ड गोल्ड आहे, त्याच्यावर गव्हर्नमेंटला प्रॉपर टॅक्स मिळत नाही. तर ई वे बिल जर बनवलं गेलं तर किती गोल्ड पुढे जातं हे कळेल, पण प्रॉब्लेम असा आहे की आता ह्यात पार्ट ए असतो पार्ट बी असतो, ठीक आहे ना, पार्ट ए असतो आणि पार्ट बी असतो. बघा हा जो 138F आहे, इन्फॉर्मेशन टू बी फर्निश इन केस ऑफ इंट्रास्टेट मूवमेंट ऑफ गोल्ड प्रिशियस स्टोन अँड जनरेशन ऑफ ई वे बिल देअर. बाय डिफॉल्ट काय गोल्डवरती ई वे बिल
रिक्वायर्ड नाही असं आहे. आता हा एक नवीन रूल त्यांनी आणलेला आहे 138F. यात काय केलं आहे, वेअर अ कमिशनर ऑफ स्टेट आणि UT टॅक्स मॅन्डेट्स फर्निशिंग ऑफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग इंट्रास्टेट मुवमेंट ऑफ गुड्स सिरियल नंबर 4 आणि 5 मध्ये ते जागेने आणखीन तो ते विशेष स्टोर आणखीन गोल्ड सिल्वर आहे. यात त्यांचं काय म्हणणं आहे की द कन्साइनमेंट व्हॅल्यू ऑफ सच गुड्स एक्सीड सच अमाऊंट नॉट बिलो 2 लॅक्स ॲज मे बी नोटिफाईड बाय द कमिशनर ऑफ स्टेट UT इन कन्सल्टेशन विथ द ज्युरिडिक्शनल प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ चीफ कमिशनरेट ऑफ सेंट्रल टॅक्स. म्हणजे राज्याने आणि केंद्राने मिळून जर 2 लाखाच्या वरती ते स्टोन किंवा गोल्ड असेल तर मग EV बिल कशाप्रकारे बनवायचं त्याविषयी त्यांनी कन्सल्ट करून हा नियम इम्प्लिमेंट करायचा. आता यामध्ये काय होईल की फॉर एव्हरी रजिस्टर पर्सन हू कॉजेस इंट्रास्टेट विद इन द स्टेट द मुवमेंट होणार आहे त्या गुड्सची, तर इन रिलेशन टू सप्लाय फॉर रिझन अदर दॅन सप्लाय ऑर ड्यू टू इनवर्ड सप्लाय फ्रॉम अन अनरजिस्टर्ड पर्सन कुठे करणारे असो शॅल बिफोर, म्हणजे यांना पण हा नियम लागू करायचा आहे पण ह्याच्यापैकी काय करायचं आहे, द इन्फॉर्मेशन स्पेसिफाईड इन पार्ट बी शॅल नॉट बी रिक्वायर्ड. पार्ट बी म्हणजे तुम्ही वेगळ्याची माहिती देऊ नका, पण किती अमाऊंटचं सोनं कुठे जात आहे किंवा लाखोचे हिरे जवाहरात कुठे जात आहेत कोण कुठला मुवमेंट करतो याची माहिती सरकारला जर मिळाली तर बरंचसं जे इन्कम आहे ते उजेडामध्ये येईल, ट्रान्सपरन्सी वाढेल. आता ट्रान्सपरन्सी नाही आहे, मुवमेंट होतं गुड्स कुठनं आले कसे आले कुठे गेले हा हिशोब नाही आहे. त्यामुळे ज्या प्रकारे लोक खरेदी करतायत सोनं माग होऊन पण किंवा हिरे वगैरे लोक खरेदी करतायत त्याच्यावर गव्हर्नमेंटला तेवढा टॅक्स मिळत नाही, ना GST मिळतं ना इन्कम टॅक्स मिळतं, म्हणून त्यांना असं गरजेचं वाटतं की या प्रकारे रूल राज्यांनी करावं राज्य आणि केंद्राने मिळून, म्हणून त्यांनी हा 138F आणला. यामध्ये पार्ट बी नसेल आणि इतर बाकी जे आणखी त्यात रूल आहे बघा, वेअर अँड ई वे बिल हॅज बीन जनरेटेड अंडर दिस रूल बट गुड्स आर आयदर नॉट ट्रान्सपोर्टेड ऑर नॉट ट्रान्सपोर्टेड ॲज पर द डिटेल्स फर्निश इन द EV बिल द EV बिल मे बी कॅन्सल, ते कॅन्सल करता येईल. जसं आता सगळं आपण वाचलं तसं सगळं याच्यामध्ये आहे, बाकी कस्टममध्ये एंट्री होते कस्टममधनं गुड्स इम्पोर्ट होत आहे सोनं मग तिकडे एंट्री आहे मग EV बिलची गरज नाही मग वगैरे वगैरे यात दिलं आहे. मी थोडंसं वाचा आहे ओके, हे गोल्ड आणि स्टोन्स आहेत प्रिशियस स्टोन्स त्या संदर्भामध्ये रूल 138F आहे. आता आपण काय बघतो आहे कशासाठी EV बिल ॲप्लिकेबल नाही, त्यामध्ये हे गोल्ड आहे 4 आणि 5 विषयी तो 138F येतो. राज्य आणि केंद्राने मिळून पार्ट बी न भरता या विषयीचा EV बिल भरवण्यासंदर्भाचा तो रूल आहे. वेअर द गुड्स आर बीइंग ट्रान्सपोर्टेड बाय नॉन मोटराइज्ड कन्व्हेन्स, नॉन मोटराइज कन्व्हेन्स म्हणजे हातगाडीवरनं गुड्स ट्रान्सपोर्ट झाले बैलगाडीतून ट्रान्सपोर्ट झाले तर EV बिलची गरज नाही. ओके, आता 2 लाखाचा माल मागवला आहे का नाही तर डिपार्टमेंटला कळतं की 2 लाखाचा याचा इन्व्हॉइस बनला आहे पण यांनी तो माल जेव्हा पाठवला असेल त्याचं EV बिल दिसत नाही, समजलं ना, असं ठराविक अमाऊंटच्या वरती EV बिल बनवलं पाहिजे ना. जसं जीएसटी वनला दिसतंय की 2 लाखाचा माल घेऊन EV बिल नाही आहे. मला एकाने विचारलं रे मी एकदा EV भरायला चुकलो आहे तर उद्या मला विचारलं तर काय सांगू मी, तो एकदाच झालं ना असं तुला विचारणार नाही आणि विचारलं तर सांग की बैलगाड्याचा माल पाठवला किंवा हातगाडीवरती पाठवला म्हणून EV बिल नाही बरोबर म्हणतो असं ऐकलं जाईल. बोललो निवडून आला तर सगळ्यांच्या अकाउंटला 15,000 रुपये येतील सांगितलं ना, आले का नाही आले ना, मग तू एकदाच केलं बोललो सांगायला प्रॉब्लेम काय, नियम सांगतो असा नियमात हे दिलंय वेअर द गुड्स आर बीइंग ट्रान्सपोर्टेड बाय नॉन मोटराइज कन्व्हेन्स. होऊ शकतं ना असं, हे प्रॅक्टिकली होऊ शकतं, प्रॅक्टिकली प्रत्येकाच्या अकाउंटला 15,000 येऊ शकणार नाही कोण मग कामच करणार नाही, पण ही गोष्ट प्रॅक्टिकल आहे ना. 2 लाखाचा माल हातगाडीवर जाऊ शकतो की नाही जाऊ शकतो ना, मग काय प्रॉब्लेम आहे गेला पाठवला म्हणून सांगायला, रोज रोज तर पाठवत नाही एकदाच पाठवला म्हणून सांगायला प्रॉब्लेम काय,
मी सांगणार आहे, माझा उद्देश काय तुमच्या लक्षात राहावं असं एक्झाम दिलं म्हणून म्हणून मी बोलतो, बाकी काय दुसरा उद्देश काय नाही आला. कोणावरती टीका करणं किंवा हा उद्देश नाही आपला. गुड्स जर का अशा प्रकारे ट्रान्सपोर्ट केले गेले नॉन मोटराईजचा अर्थ काय होतो, ज्याला कुठलं असं इंजिन नाही आहे गाडीला, म्हणजे हातगाडी आहे बैलगाडी आहे, ओके, तिकडे जर गुड्स हे ट्रान्सपोर्ट झाले तर ई वी बिलची गरज नाही. ई वी बिल जे ज्या प्रकारे मोटर व्हेकल असेल, मोठी गाडी असेल ज्याला इंजिन आहे, त्या गाडीसाठीच रिक्वायर्ड. कस्टम पोर्ट वेअर द गुड्स आर बिंग ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द कस्टम एअरपोर्ट एअर कार्गो कॉम्प्लेक्स अँड लँड कस्टम स्टेशन टू अँड इनलँड कंटेनर डेपो ऑर अ कंटेनर फ्रेट स्टेशन. आता बघा इकडे हे येत ना, हे अशी ठिकाणं आहेत जिकडे ऑलरेडी एंट्री होते, गुड्स आले गुड्स चालले याची एंट्री होते. म्हणजे एका कायद्यानुसार गुड्सचं मुवमेंट कोण करतो आहे, कोण मालक आहे त्या गुड्सचा, तो कोणाकडे गुड्स पोहोचते गव्हर्नमेंटला माहिती आहे, मग ई वी बिलची गरज नाही. इन रिस्पेक्ट ऑफ मुवमेंट ऑफ गुड्स विदिन सच एरियाज आर एज नोटिफाईड अंडर क्लॉज डी ऑफ रूल 138(14) ऑफ द स्टेट यूटी जी एस टी रूल्स इन पर्टिक्युलर स्टेट ऑफ यूटी वेअर द गुड्स अदर दॅन डी ऑइल्ड केक बींग ट्रान्सपोर्टेड आर स्पेसिफाईड इन द शेड्यूल अपेंडेड टू नोटिफिकेशन नंबर वेअर द गुड्स आर बींग ट्रान्सपोर्टेड आर अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन ज्यावर हिशी लागत नाही. पेट्रोलियम प्रॉडक्ट गुड्स बींग ट्रान्सपोर्टेड इज ट्रीटेड ॲज नो सप्लाय अंडर शेड्यूल 3 हे ज्याच्यावर जीएसटीमध्ये टॅक्स लागत नाही. वेअर द गुड्स आर बींग ट्रान्सपोर्टेड अंडर परत येणारं कस्टम पोर्ट ट्रान्झिट कार्गो फ्रॉम नेपाळ टू भूतान म्हणजे जिकडे एक्झम्पशन आहे गुड्सवरती किंवा जीएसटी कायद्यामध्ये टॅक्स लागत नाही अशा ठिकाणी गुड्स ट्रान्सपोर्ट होतात. एक्झम्प्ट आहे गुड्स एनी मुवमेंट ऑफ गुड्स कॉज बाय डिफेन्स वेअर द कन्सायनर ऑफ गुड्स इन सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचे गुड्स आहे वेअर एम्प्टी कार्गो कंटेनर आर बींग ट्रान्सपोर्टेड वेअर द गुड्स आर बींग ट्रान्सपोर्टेड अप टू डिस्टन्स 20 किलोमीटर्स फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द कन्सायनर टू वेब्रिज वजन करण्याकरता वजन काठ्यावरती ते गुड घेऊन जायचे तिकडे डिलिव्हरी चलन बनवून गुड्स पाठवले जाऊ शकतात. 250 प्रमाणे ई बिलची गरज नाही. वेअर एम्प्टी सिलेंडर फॉर पॅकिंग ऑफ लिक्विड पेट्रोलियम गॅस आर बींग मूव्ह फ्रॉम रिजन अदर दॅन सप्लाय एवढा केस आहे, इथे ई वी बिलची गरज नाही. ई वी बिल कशाप्रकारे बनवलं पाहिजे, कोणाला बनवलं पाहिजे, याची व्हॅलिडिटी काय हे एवढं समजून घ्यायला तुम्हाला हे 14 रूल दिले आहेत 138 मध्ये. आता 138 ए मध्ये काय डॉक्युमेंट अँड डिवाइस टू बी डॉक्युमेंट कुठला घेऊन मुवमेंट केली पाहिजे द पर्सन इनचार्ज ऑफ अ कन्व्हेयन्स शॅल कॅरी काय बरोबर ठेवलं पाहिजे जो गाडीचा ड्रायव्हर आहे जो इन्चार्ज आहे गाडीचा त्यांनी द इनवॉइस ऑर बिल ऑफ सप्लाय डिलिव्हरी चलन आणि कॉपी ऑफ ई वी बिल इन फिजिकल फॉर्म ऑर द ई वी बिल नंबर इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म डिवाइस जे आहे त्यांनी नोटिफाय केलेलं नाही असं की मॅप टू रेडिओ फ्रिक्वेन्सी कुठले डिवाइस म्हणजे डिवाइस थ्रू का होईल. आता कसं आहे तुम्हाला एक ॲप दिले ॲपवरून तुम्हाला कळतं गाडी नंबर टाकलं ते कळतं ई वी बिल तसं एक डिवाइस ते ठेवणार होतं त्याची गरज आता पडत नाही आहे त्यामुळे डिवाइस नोटिफाय केलेलं नाही कुठला असं. प्रोव्हाइडेड दॅट नथिंग कंटेन इन क्लॉज बी हे जे बी दिलं आहे शॅल अप्लाय इन केस ऑफ मुवमेंट ऑफ गुड्स बाय रेल एअर वेजर त्याला ते ॲप्लिकेबल नाही. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट इन केस ऑफ इम्पोर्टेड गुड्स द पर्सन इन्चार्ज ऑफ द कन्व्हेयन्स शॅल ऑल्सो कॅरी अ कॉपी ऑफ बिल ऑफ एंट्री इम्पोर्ट ऑफ गुड इज बिल ऑफ एंट्री जे एन पेटीमध्ये गुड्स आले माझे इम्पोर्ट केलेले मला काय मिळालं बिल ऑफ एंट्री बिल ऑफ एंट्री वापरून मी गेलं ई वी बनवेन मग ते ई वी बिल पाहिजे गाडी त्या ड्रायव्हरकडे पाहिजे त्या वाहनात पाहिजे. इन केस इनवॉइस इज इश्यूड इन मॅनर प्रिस्क्राईब म्हणजे काय इनवॉइस द क्विक रेफरन्स कोड हॅविंग अन एम्बेडेड इनवॉइस रेफरन्स नंबर आय आर एन इन इट मे बी प्रोड्यूस इलेक्ट्रॉनिकली फॉर व्हेरिफिकेशन बाय द पी ओ इन लिव्ह ऑफ फिजिकल कॉपी इनवॉइस असेल तर फिजिकल कॉपीची गरज आहे. वेअर द रजिस्टर्ड पर्सन अपलोड द इनवॉइस इन्फॉर्मेशन इन पार्ट ए ऑटो पॉप्युलेटेड पार्ट ए कुठे होईल ऑटो पॉप्युलेट होईल
common portal on the basis of the information furnished. Under subrule 2 madhye, under subrule 2 information jee hai, the commissioner may by notification require a class of transporters to obtain a unique हे पण काय नाही आता डिवाइस अँड गेट द सेट डिवाइस एम्बेडेड पुढे ई वी विल नॉट रिक्वायर्ड इफ नोटिफाइड बाय कमिशनर कमिशनरकडे पॉवर आहे वेल सर्क्युमस्टन्सेस सो वॉरंट द कमिशनर मे बाय नोटिफिकेशन रिक्वायर द पर्सन इनचार्ज ऑफ कन्व्हिनियन्स टू कॅरी द फॉलोइंग डॉक्युमेंट इन्स्टेड ऑफ ई वी बिल टॅक्स इनवॉइस बिल ऑफ सप्लाय बिल ऑफ एंट्री बिल विचारत सांगू शकत कमिशनर पुढे 138 आता मी काय वाचलं 138 A मध्ये वाचले सब 138 B व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट अँड कन्व्हिन्स ए बिल बनवा आणि पुढे ते बरोबर कॅरी करा हे झालं पुढे आता व्हेरिफिकेशन होईल कळणार आहे व्हेरिफिकेशन ज्या वेळेस होईल ॲक्च्युअलमध्ये द कमिशनर ऑर इम्पॉवर्ड ऑफिसर मे ऑथोराइज PO टू इंटरसेप्ट कन्व्हिन्स अँड व्हेरीफाय इट बिल गाडी वाहन थांबवा आणि काय करा ई वी चेक करा याचा अधिकार कुठे आहे रूल 138 B मध्ये द कमिशनर ऑर अँड ऑफिसर एम्पॉवर्ड बाय हिम इन दिस बिहाफ मे ऑथोराइज द PO टू इंटरसेप्ट एनी कन्व्हिनियन्स टू व्हेरीफाय द ई वी बिल इन फिजिकल ऑर इलेक्ट्रॉनिक फॉर्म फॉर ऑल इंटरस्टेट इंट्रास्टेट मुवमेंट ऑफ गुड्स म्हणजे डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स प्रमाणे गाडीमध्ये गुड्स आहेत की नाही हे चेक करा वाहन थांबवा द कमिशनर शाल गेट रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिवाइस हे पण काय नाही आता इन्स्टॉल प्लेसेस फिजिकल व्हेरिफिकेशन फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ कन्व्हेयन्स शाल बी कॅरीड आउट बाय द प्रॉपर ऑफिसर ॲज ऑथोराइज बाय द कमिशनर ऑर अन ऑफिसर एम्पॉवर्ड बाय हिम इन दिस बिहाफ डॉक्युमेंट चेक करायचं ई बिल चेक करायचं माल पण चेक करायचं प्रोव्हाइडेड दॅट ऑन रिसिप्ट ऑफ स्पेसिफिक इन्फॉर्मेशन ऑन इव्हॅजन ऑफ टॅक्स फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ स्पेसिफिक कन्व्हिनियन्स कॅन ऑल्सो बी कॅरीड आउट बाय एनी अदर ऑफिसर आफ्टर ऑब्टेनिंग नेसेसरी अप्रुव्हल ऑफ द कमिशनर ऑर अन ऑफिसर ऑथोराइज बाय हिम इन दिस बिहाफ इन्स्पेक्शन ऑफ अँड व्हेरिफिकेशन ऑफ गुड्स इन्स्पेक्शन झालं गाडी थांबवली इन्स्पेक्शन झालं तर अ समरी रिपोर्ट ऑफ एव्हरी इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन ट्रान्झिट शाल बी रेकॉर्डेड ऑनलाईन कुठला फॉर्म आहे PW03 विदिन 24 hours ऑफ इन्स्पेक्शन अँड द फायनल रिपोर्ट इन पार्ट बी 3 दिवसामध्ये द्यायचं वेअर द सर्क्युमस्टन्सेस सो वॉरंट द कमिशनर ऑर एनी अदर ऑफिसर ऑथोराइज बाय हिम जे 3 दिवस दिले ते एक्स नॉट एक्सेडिंग फर्दर 3 दिवस वाढू शकत ते पिरियड ऑफ 24 hours हा जे 24 तास जे आहेत नाही कसे मोजायचे ॲज द केस मे बी 3 days शॅल बी काउंटेड फ्रॉम द मिड नाईट ऑफ द डेट ऑन विच द व्हेइकल वॉज इंटरसेप्ट रात्री 12:02 गाडी पकडली असेल तर मिडनाईट कधी आहे त्या 12 मोजायचे पुढे 24 hours असं ई वी बिल असेल दुपार 3 गाडी पकडली तर रात्री 12 पुढे 24 hours त्याचप्रमाणे 3 दिवस पण तसेच सकाळी 10 गाडी पकडली तर रात्री 12 पुढे मग 3 दिवस वन टाइम फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ कन्व्हिनियन्स इन स्टेट गाडी चालली मुंबईपासून दिल्लीपर्यंत तर वेअर द फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ गुड्स बिंग ट्रान्सपोर्टेड ऑन एनी कन्व्हिनियन्स हॅज बीन डन ड्युरिंग ट्रान्झिट ॲट वन प्लेस समजा पुण्यामध्ये गाडी चेक झाली तर त्याच्यानंतर पुढे ती गाडी कुठे पण जाऊ दे जर मुंबईहून गाडी निघाली ती नागपूरला चालली किंवा आणखी पुढच्या वेगळ्या स्टेटमध्ये चालली कुठे चालली तर एकदा एका ठिकाणी गाडी जर चेक झाली असेल वन प्लेस विदिन द स्टेट ऑर युटी ऑर इन एनी अदर स्टेट ऑर युटी नो फर्दर फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ द स्टेट कन्व्हिनियन्स शॅल बी कॅरीड आउट अगेन इन द स्टेट ऑर युटी अनलेस काय म्हटलं अपवाद काय जर एखादी गाडी फिजिकली चेक झाली आणि
पुढे चेक होणार नाही. पण जर अशी तुम्हाला कोणी माहिती दिली की तुम्ही गाडी एकदा चेक केली आहे, पुढे त्यांनी त्या गाडीमध्ये एक्स्ट्रा माल धरला आहे, चेक करा तुम्हाला सापडेल. अनलेस स्पेसिफिक इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू इव्हॅजन ऑफ टॅक्स इज मेड अवेलेबल सबसिक्वेंटली, त्यानंतर जर पुढे सबसिक्वेंट माहिती मिळाली की टॅक्स चोरी करता एकदा व्हेरिफिकेशन झाल्यामुळे नंतर त्यांनी पुढे आणखीन माल गाडी भरलेला आहे आणि टॅक्स चोरी करणार उद्देश आहेच त्यामागचा, ते गाडी परत चेक केली येऊ शकते. अदरवाईज एकदा व्हेरिफिकेशन केलं परत होणार नाही. D where a vehicle has been intercepted, thambola and detained, ताब्यात घेतलं फॉर अ पिरियड एक्सिडिंग 30 मिनिट, जी कारवाई करायची 30 मिनिटांहून जास्त काळ गेला तर द ट्रान्सपोर्टर मे अपलोड द सेड इन्फॉर्मेशन इन फॉर्म GATW 4 ऑन द कॉमन पोर्टल. जर का माझी गाडी थांबवली आणि अर्ध्या तासाहून जास्त काळ गेला तर एक प्रकारची कंप्लेंट आहे, ती नोंदली जाऊ शकते GATW 04 मध्ये. फॉर द पर्पजेस ऑफ दिस चॅप्टर द एक्सप्रेशन ट्रान्सपोर्टेड बाय रेल्वे, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रेल्वे, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रेल अँड मुवमेंट ऑफ गुड्स बाय रेल डज नॉट इन्क्लूड केसेस वेअर लिजिंग ऑफ पार्सल स्पेस बाय रेल्वे टेक्स प्लेस. इथे रेल्वेद्वारे पार्सल जागा भाड्यावर दिली जाते, हा वेगळा विषय. फॉर द पर्पज ऑफ दिस चॅप्टर द एक्सप्रेशन हे दिलं या एक्सप्लेनेशनने. एवढं इथे एवढं लक्षात घ्या फक्त की हा जो 30 मिनिटांहून जास्त कालावधी जर गाडी थांबवली जाईल तर एक प्रकारची कंप्लेंट ट्रान्सपोर्टर नोंदवू शकतो. Notwithstanding anything contained in sub-rule 1 of rule 138, no person, including consignor, जो माल पाठवतो, consignee, ज्याला माल मिळतो, transporter, e-commerce operator or a courier agency, shall be allowed to furnish the information in part A of PWB 01 in respect of any outward movement of goods of a registered person who आता हे काय आहे, याचं CMP 08 आता हे कशा संदर्भातलं आहे, तर ज्यांनी GATW भरलेलं नाही, जे कंपोजिशन डिझेल आहे त्यांनी 2 क्वार्टरमध्ये CMP 08 नाही भरला, 3B फाईल नाही केलं, GSR 1 क्वार्टरली फाईल नाही केलं, फुल रजिस्ट्रेशन हॅज बीन सस्पेंडेड अंडर द प्रोविजन ऑफ सस्पेंड केले. हे काय म्हटलं आहे, रिस्ट्रिक्शन आहे, ह्याला रिस्ट्रिक्ट केलं जातं की ज्यांचा GATW नंबर सस्पेंड केला आहे किंवा कॅन्सल केलं आहे त्यांचं GATW पण बनणार नाही. नो पर्सन EBIL नाही बनू शकत. आता हे EBIL ब्लॉक केलं करता येत नाही. ॲप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग ऑफ फॅसिलिटी फॉर जनरेशन ऑफ EBIL, त्याकरता फॉर्म दिला आहे PWB 05. ओके, प्रोवाइडेड दॅट द कमिशनर मे ऑन रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन फ्रॉम रजिस्टर्ड पर्सन इन 05 मध्ये PWB 05 ऑन सफिशियंट कॉज बिंग शोन फॉर रिजन टू बी रेकॉर्ड इन रायटिंग बाय ऑर्डर, त्याला अलाव केलं जाईल किंवा रिजेक्ट केलं जाईल. आणि जर रिजेक्ट करायचं असेल तर त्याच्याकडनं नो ऑर्डर रिजेक्टिंग द रिक्वेस्ट ऑफ सच पर्सन टू फर्निश द इन्फॉर्मेशन अंडर द फर्स्ट प्रोविजो शॅल बी पास विदाउट अपोर्डिंग अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ट, त्याला दिलं पाहिजे मग रिजेक्ट करा. मी समजा एखादा व्यक्ती बोलेल की बाबा मी GATW भरू शकत नाही कारण माझा एखादा कॉन्ट्रॅक्ट चाललं आहे, म्हणजे माझे पैसे अडकले, मला पेमेंट येत नाही आहे म्हणून मी GATW भरू शकत नाही, माझं EBIL काय करा तुम्ही, ब्लॉक केलं आहे अनब्लॉक. बस त्या तासविषयी पुढे आहे, त्याला अपॉर्च्युनिटी बिंग हर्ट दिला जाईल. द प्रोडक्ट ऑल्सो डॅट द परमिशन ग्रँटेड ऑर रिजेक्टेड बाय कमिशनर ऑफ स्टेट ऑर UT शॅल बी डीम टू बी ग्रँटेड
ॲज द केस मे बी रिजेक्ट झालं, एका गाड्या रिजेक्ट झालं, दुसऱ्या गाड्यावर रिजेक्ट, एका गाड्यावर त्यांनी काय केलं अप्रूव्ह केलं, दुसरी पण अप्रूव्ह होईल. बाकी आपण बघितलं बोल्ट, ठीक आहे. कसे काय गोष्टी अशा आहेत की तुमच्या कानावरती एकदा पडल्या पाहिजे, त्यामुळे मी थोडं काय करतो थोडं फास्टली रूट मी 1-to-1 वाचतो, मलाही कंटाळा येतो तुम्हालाही बोर वाटत असेल, पण तुमच्या कानावरती एकदा पडणं गरजेचं आहे. मग तुम्हाला जर गरज पडली तुम्ही सखोल वाचून व्यवस्थित समजून घ्याल मग जेव्हा गरज पडेल तेव्हा. आता जेव्हा तुम्ही हे बघाल पुढे, हे बघा ना मी तेच मला दाखवतोय, हे तुम्ही 129-30 बघा. हा हे 129 सेक्शन जो आहे, आता ऑफेन्स आणि पेनल्टीज तुम्ही जेव्हा हे काढाल इकडे ॲक्टमध्ये याल इकडे आणि तुम्ही ॲक्टमध्ये काढाल, तुम्ही पण दाखवलं ना मग अशी पण आपलं पण दाखवलं ना मला ऑफेन्स आणि पेनल्टीजमध्ये बघा 122 ते 138 आहे, याच्यामध्ये बघा 129 डिटेन्शन सीजर अँड रिलीज ऑफ गुड्स अँड कन्व्हिन्स आणि कन्फिस्केशन ऑफ गुड्स ऑफ कन्व्हिन्स अँड लेवी ऑफ पेनल्टी, हे जे दोन आहेत हे तुम्ही हा टॉपिक काढा, तुम्हाला मी नोट दिले आहेत ना, त्यात हे काढा थोडं वाचा थोडं वाचा, हे मी सांगेन पुढच्या वीकमध्ये पुढच्या क्लासमध्ये हे पेनल्टी किती आहे वाचूनच कळणार काय. आणि तुम्ही जे सर मगाशी बोललात ना जे की त्यांनी बँक गॅरंटी दिली, फर्निशिंग ऑफ सिक्युरिटी है ना, जर त्यांनी सिक्युरिटी दिली कुठल्याही प्रकारची तर गुड सिटीज केलं. करू क्लोज ना,